नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम दहावीमध्ये मी विजय सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो दहावीच्या वार्षिक परीक्षेमध्ये आपण मार्कांचं टार्गेट कसं ठरवायचं याचं मार्गदर्शन मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे पहिली गोष्ट म्हणजे जर तुमचं काय व्हायचं आहे दहावीनंतर बारावीनंतर किंवा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काय व्हायचं आहे कोण व्हायचं आहे हे जर तुमचं ध्येय किंवा टार्गेट जर पक्का असेल तर तुमचं काम खूप सोपं होऊन जातो विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी अगदी पहिल्यापासून ठरवतात की आपल्याला डॉक्टर व्हायचं किंवा इंजिनियर व्हायचं किंवा शिक्षक व्हायचं किंवा पोलीसमध्ये जायचं किंवा वकील व्हायचं जे व्हायचं असेल ते जर तुम्ही आधीपासून ठरवलेलं असेल तर ते करण्यासाठीची जी वाटचाल आहे त्यासाठी जे दहावीनंतर अकरावी बारावी करायची किंवा सायन्सला जायचं कि कॉमर्सला जायचं की आर्ट्सला जायचं हे देखील आपल्याला क्लिअर होतं त्यामुळे तुम्हाला काय व्हायचं आहे हे जर तुम्ही तुमच्या मनाशी एकदा पक्कं केलं तर तुमची वाटचाल खूप सोपी होईल उदाहरणार्थ ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलला जायचं असेल डॉक्टर व्हायचा असेल तर त्यांनी निश्चय केला पाहिजे की दहावीच्या या वार्षिक परीक्षेत आपल्याला नव्वद टक्केपेक्षा जास्त नव्वद टक्क्यापासून तर नव्याण्णव टक्केपर्यंत मार्क मिळवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे बारावीला बोर्डाच्या परीक्षेत देखील नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क मिळाले तरच त्यांना मेडिकलला ॲडमिशन चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या कॉलेजमध्ये मिळू शकते इंजिनिअरिंगला जायचं असेल तर पंच्याऐंशी टक्क्यापासून तर नव्वद पंच्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंतचे मार्क लागतात कॉमर्सला जायचं असेल सी ए वगैरे व्हायचं असेल तर सत्तर टक्क्यापासून नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क तुम्हाला मिळवावे लागतात तर हे जे मार्कांचं टार्गेट आहे ते आपल्याला काय व्हायचं आहे हे जर आपण ठरवलं तर ते खूप सोपं होतं आता इंजिनिअरिंगला जायचं तर इंजिनिअरिंगचे जवळजवळ पंचवीसशे प्रकार आहेत त्यात तुम्हाला कुठल्या इंजिनिअरिंग करायचं आहे तुम्हाला एरोस्पेसमध्ये जायचं आहे की मेकॅनिकलला जायचं आहे की सिव्हिलला जायचं आहे की इलेक्ट्रॉनिक्सला जायचं आहे ज्याही क्षेत्रामध्ये जायचं असेल तर त्या क्षेत्रामधली माहिती जर, थी थी। जर, जर, जर तुम्ही मिळवून ठेवली त्यासाठी आपल्याला कोण किती मार्क मिळावे लागतील कोणत्या कॉलेजला जावं लागेल कोणता अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल ही सगळी माहिती तुम्ही आधीच मिळवून ठेवणं खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे जर तुमचा कोणी आदर्श असेल तुमच्या डोळ्यापुढे जर काही आदर्श असतील एखादा इंजिनियर जर तुमचा आदर्श असेल तर तुम्ही त्यांना जाऊन भेटा त्यांच्याशी बोला त्यांना विचारा की तुम्ही इंजिनियर होण्यासाठी काय केलं कशा पद्धतीने अभ्यास केला कशा पद्धतीने मार्क्स मिळवले तर ही मंडळी तुम्हाला निश्चित मार्गदर्शन करतील समजा एखादा विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला बँकेमध्ये मॅनेजर व्हायचा असेल तर तिने आपल्या ओळखीच्या किंवा अगदी ओळख नसली तरी आपण स्वतः ओळख काढून एखाद्या बँकेच्या मॅनेजरकडे गेले त्यांचं कामकाजाची पद्धत पाहिली त्यांची कामकाजाची पद्धत समजून घेतली आणि तुम्ही बँक मॅनेजर होण्यासाठी काय काय केलं कोणत्या परीक्षा दिल्या कशा पद्धतीने अभ्यास केला हे जर विचारलं तर ते तुम्हाला निश्चित मार्गदर्शन करतील आणि त्यांनी जे केलेलं मार्गदर्शन आहे ते तुम्हाला जीवनभर उपयोगी पडू शकेल कारण त्यांनी ते त्यांच्या अनुभवातून तुम्हाला मार्गदर्शन केलेलं असतं त्यामुळे तुम्हाला ते समजायलाही खूप सोपं जाईल आणि त्याचा तुम्हाला निश्चित उपयोग होऊ शकेल आता दहावीच्या परीक्षेमध्ये तुम्ही जेवढे पाहिजे तेवढे मार्क मिळवू शकतात उदाहरणार्थ ज्या विद्यार्थ्यांना चाळीस पंचेचाळीस टक्के मार्क मिळत असतील ते सत्तर ऐंशीचं टार्गेट ठरवू शकतात ज्यांना साठ टक्के किंवा त्याच्यापेक्षा पुढचे मार्क मिळतात ते सत्तर ता ता ते ऐंशीचं टार्गेट ठ ठरवू शकतात ज्यांना त्याच्याहीपेक्षा जास्त मार्क पाहिजे ते ऐंशी टक्के किंवा पंच्याऐंशी टक्क्याचं टार्गेट ठरवू शकतात त्यानंतर पंच्याऐंशी ते नव्वद नव्वद ते पंच्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपर्यंतचं तुमचं जेही मार्कांचं टार्गेट आहे ते तुम्ही तुमच्या मनाशी पक्क करा एक लक्षात घ्या आपलं मन हे इतकं शक्तिशाली आहे आपलं मन हे इतके सामर्थ्यवान आहे की तुम्ही जेवढे ठरवाल तेवढे मार्क तुम्हाला ते निश्चित मिळवून देईल मात्र तुमचा तेवढा विश्वास पाहिजे आणि तुमची तेवढी मेहनत करायची अभ्यास करायची तयारी पाहिजे तुमचा जर निश्चय असला तुमची जर अभ्यास करायची तयारी असली आणि तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला तेवढे मार्क मिळू शकतात हजारो विद्यार्थ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे ठरवल्याप्रमाणे त्यांनी त्यांचं जीवन घडवलेलं आहे तुम्ही देखील आजच जर निश्चय केला आपल्याला काय व्हायचं आहे त्यासाठी आपल्याला किती टक्के मार्क मिळवायचे आहे तर तुमचा हा निश्चय निश्चित पूर्ण होईल त्यासाठी काय करायचं की समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी सत्तर टक्केचं ध्येय ठरवलं एखाद्याने ऐंशी टक्केचं ध्येय ठरवलं एखाद्याने नव्वद टक्केचं ध्येय ठरवलं एखाद्याने पंच्याण्णव टक्केचं ध्येय ठरवलं तर तुमचे दहावीला जे सात विषय आहे ते सात विषय गुन्हेले तुमचे हे मार्क समजा नव्वद टक्के जर विद्यार्थ्यांनी एखाद्या आपलं ध्येय ठरवलं असेल तर त्याला सहाशे तीस मार्क कमीत कमी या कमी दहावीच्या वार्षिक परीक्षेमध्ये मिळवावे लागतील आणि मग हे सहाशे तीस मार्क आपल्याला या सात विषयामध्ये कशा पद्धतीने मिळतील त्याचं देखील प्लॅनिंग किंवा त्याचं देखील नियोजन त्याला करावं लागेल त्यासाठी आपण आपली जी मार्कशीट आहे ती तयार करायची तुमची जशी दहावीची मार्कशीट मिळते तशा पद्धतीची मार्कशीट तुम्ही तयार करू शकतात प्रत्येक विषयात समजा मराठी हिंदी इंग्रजी हे भाषा विषय गणित विज्ञान आणि सामान्य ज्ञान हे विषय म्हणजे जे जे विषय तुम्हाला आहेत त्या सगळ्या विषयांचे तुम्ही कप्पे आखून घ्या आणि त्या प्रत्येक कप्प्यात सरासरी तेवढे मार्क तुम्ही लिहू शकता म्हणजे समजा नव्वद टक्के मार्क मिळवायचे असतील तर सात विषयामध्ये तुम्हाला प्रत्येकी नव्वद 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 मार्क मिळाले पाहिजे मग याच्यात तुम्ही काय करू शकता तर गणित आणि विज्ञान हे असे विषय आहेत की जे व्यवस्थित अभ्यास केला नियोजनबद्ध अभ्यास जर केला तर या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात इंग्रजी आणि संस्कृत हे देखील असे विषय आहेत की त्यात देखील पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात मराठी आणि हिंदीच्या बाबतीत थोडं इकडं तिकडं होऊ शकतं पण त्याही विषयामध्ये तुम्हाला ऐंशी ते पंच्याऐंशी मार्क निश्चित मिळू शकतात तर एक तर या मार्कशीटचं नियोजन हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे तुमची वार्षिक परीक्षा होण्याच्या आधी तुमचं मार्कशीट तुम्ही आजच तयार केलं पाहिजे आपल्याला प्रत्येक विषयामध्ये किती मार्क मिळवायचे आहेत हे ध्येय हे टार्गेट तुम्हाला ज्या आज समजलं तर तुम्ही त्याच पद्धतीने अभ्यास करू शकता आणखी एक महत्वाची गोष्ट हे जे टार्गेट आहे हे ध्येय आहे हे आपल्या आंतरमनापर्यंत जर पोहोचलं तर तुमचं काम खूप सोपं होतं अंतर्मन इतकं शक्तिशाली असतं की ते तुम्हाला त्या बाबतीत सगळं मार्गदर्शन करतं तुम्हाला कोणाला भेटायचे कोणते पेपर सोडवायचे काय करायचे कशा पद्धतीने अभ्यास करायचा याचं सगळं मार्गदर्शन तुमचं आंतरमन तुम्हाला निश्चित करत असतं तर एकदा तुमचे मार्क ठरले समजा तुम्हाला नव्वद टक्के मार्क मिळवायचे आहे सहाशे तीस मार्क मिळवायचे आहे प्रत्येक विषयाला तुम्हाला किती मार्क मिळवायचं आहे हे तुमचं ध्येय एकदा पक्क झालं की मग काय करायचं की एक ए फोरचा कागद घ्यायचा त्या ए फोरच्या कागदावर तुमचा एक फोटो चिकटवायचा छोटासा आणि त्याच्यावर लिहायचं मला म्हणजे तुमचं नाव लिहायचं की दहावीच्या वार्षिक परीक्षेत नव्वद टक्के मार्क मिळालेले आहे दहावीच्या वार्षिक परीक्षेत मला सात विषयात सहाशे तीस गुण पडलेले आहेत असं त्या ए फोरच्या कागदावर लिहायचं चा। त्याच्यावर तुमचा एक फोटो चिकटवायचा आणि हा जो कागद आहे हा तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करतात त्या ठिकाणी तो चिकटवून द्यायचा आणि अशा पद्धतीचे तीन ते ती चार कागद तुम्ही करायचे त्यातला दुसरा जो कागद आहे किंवा दुसरं जे तुमचं ध्येय सांगणारं शीट आहे ते तुम्ही आरशाच्या जवळ लावायचं ज्या ठिकाणी तुम्ही दिवसातून अनेक वेळा जातात तिसरं जे वर्कशीट आहे ते तुम्ही दरवाजा उघडताना त्याच्या पाठीच्या दरवाजाची पाठीमागची बाजू आहे त्याला लावा आणि चौथं जे कार्डशीट आहे ते तुम्ही दरवाजातून आत येताना समोरची जी भिंत आहे त्या ठिकाणी लावा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भरपूर मार्क मिळवायचे आहे हे सांगायला मुळीच लाजू नका स्वतःशीही लाजू नका आणि दुसऱ्यांना सांगायलाही लाजू नका भरपूर मार्क मिळवणं ही चांगली गोष्ट आहे ही अभिमानाची गोष्ट आहे आणि ज्यावेळेस तुम्ही वर्षभर आधी ठरवून त्या पद्धतीने मार्क मिळवतात तर तुमचा एक आदर्श समाजापुढे उभा राहतो जे लोक तुम्हाला हसतात ते देखील तुमचं कौतुक करायला लागतात आणि एक लक्षात घ्या ज्या लोकांनी एवढे मार्क मिळवलेले नाहीत तेच फक्त तुम्हाला हसू शकतील त्यांच्या हसण्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका मात्र ज्यांनी एवढे मार्क मिळवलेले आहेत ते तुम्हाला कधीही असणार नाही त्यामुळे त्यांची फिकीर करा ज्यांनी काही मिळवलेलंच नाही फक्त ज्यांना नावच ठेवायचं आवड आहे त्या लोकांकडे मुळीच लक्ष देऊ नका तर सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कमीत कमी शंभर वेळा तुम्ही तुमच्या मनाचे म्हटलं पाहिजे की दहावीच्या वार्षिक परीक्षेत मला नव्वद टक्के मार्क मिळालेले आहेत दहावीच्या वार्षिक परीक्षेत मला नव्वद टक्के मार्क मिळालेले आहेत हा प्रयोग तुम्हाला फक्त एकवीस दिवस करायचा आहे याचं कारण असं आहे की आपण कंटिन्यू विदाऊट ब्रेक जर एखादी गोष्ट एकवीस दिवस केली तर ती आपल्या आंतरात जाऊन पोहोचते आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा त्याबाबत काही करायची गरज नाही हे करत असताना दिवसातून तुम्हाला ज्या ज्या वेळी शक्य होईल त्या त्यावेळी तुम्ही मनाशी बोला मनाला सांगा दहावीच्या वार्षिक परीक्षेत मला नव्वद टक्के मार्क मिळालेले आहेत अभ्यासाला सुरुवात करताना देखील तेच म्हणा गणित विषय हातात घेतला की म्हणा गणितात मला शंभरपैकी शंभर मार्क मिळालेले आहे विज्ञानात मला शंभर पैकी शंभर मार्क मिळालेले आहे इंग्रजीमध्ये मला शंभर पैकी पंच्याण्णव मार्क मिळालेले आहेत असं तुम्ही सतत म्हणत राहा सतत तुम्ही बोलत राहा स्वतःशी बोलत राहा स्वतःला चेअरअप करत राहा आणि रात्री ज्यावेळेस तुम्ही झोपाल सगळं शांतता झाल्यानंतर रिलॅक्स व्हा सगळे ताण तणाव दूर करा आणि तुमच्या डोळे मिटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर एक मोठा स्क्रीन आणा मोठा पडदा आणा आणि त्या पडद्यावर तुमच्या यशाचं चित्र पहा तुम्हाला दहावीच्या वार्षिक परीक्षेत तुम्ही जेवढे ठरवलेले नव्वद पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळालेले आहे तुमचे मुख्याध्यापक तुमचे शिक्षक तुमचे ट्यूशनचे टीचर तुमचं कौतुक करीत आहेत बोर्डाच्या अधिकारी तुमचं कौतुक करीत आहे तुमचे आई वडील तुम्हाला पेढा भरवत आहेत तुमच्या घरामध्ये आनंदी आनंद झालेला आहे सगळे अगदी खुश आहे तुम्ही जेवढे ठरवले तेवढे मार्क मिळाल्यामुळे प्रत्येकाला आनंद झाला आहे प्रत्येक जण कौतुकाने पाहत आहे प्रत्येक जण तुमचं कौतुक आहे आणि तेही करत असताना पुन्हा असंच म्हणत जा की दहावीच्या वार्षिक परीक्षेत मला नव्वद टक्के मार्क मिळालेले आहे दहावीच्या वार्षिक परीक्षेत मला नव्वद टक्के मार्क मिळाले आहे हा विचार जर तुमच्या मनात झोपताना राहिला एकवीस दिवसापैकी एक क्षण एक क्षण हा पुरेसा असतो का तो विचार तुमच्या अंतर्मनात जर गेला तर तुम्हाला दहावीच्या वार्षिक परीक्षेत नव्वद पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव एवढे टक्के मार्क निश्चित मिळू शकतात सकाळी उठल्यानंतर पहिला विचार हाच आला पाहिजे की दहावीच्या वार्षिक परीक्षेत मला नव्वद टक्के मार्क मिळाले आहे आणि त्यानंतर अंतरुणातून उठू नका तिथेच पडून राहा मनाशी पुन्हा एकदा ते स्वप्न पहा मनाशी पुन्हा एकदा मार्कांचं ते रिव्हिजन करा की दहावीच्या वार्षिक परीक्षेत तुम्हाला नव्वद टक्के मार्क मिळाले आहे सगळं तुमचं कौतुक करत आहे आणि त्यानंतर तुम्ही उठून तुमचे दिनक्रम सुरू करा विद्यार्थी मित्रांनो फक्त एकवीस दिवस तुम्ही जर हा प्रयोग केला तर तुम्ही दहावीच्या वार्षिक परीक्षेत जेवढे ठरवाल तेवढे मार्क निश्चित मिळवू शकाल खूप खूप शुभेच्छा कृती करा ॲक्शन घ्या आणि निर्णय तुम्हाला निश्चित मिळेल